सहकारी बँक शासनात चालू कराव्यात या मागणीसाठी भारतीय शेतकरी कामगार पक्षाने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन केली. राज्यामध्ये 52% नागरिक जिल्हा बँका, सहकारी बँका आणि पतसंस्थांच्या माध्यमातून आपले व्यवहार चालवतात. शेती हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया आहे, तर सहकारी बँका आणि पतसंस्था या पायऱ्या आहेत. परंतु 1000 आणि 500 नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहार ठप्प झालेत. शेतीच्या व्यवहारातील किमान गरजांसाठी शेतकऱ्यांना सहकारी बँकांचा आधार आहे. तथापि व्यवहार ठप्प झाल्याने शेतकरी कामगार पक्ष अडचणीत आलाय. सहकारी बँकांचे व्यवहार सुरळीत करावे त्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष विकास शिंदे, अशोक त्रिभुवन, अजन साळवे, प्रदीप देशमुख, रमेश दाभाडे, पंडित मुंडे आदींचा समावेश होता. मोदी सरकारने जे 500 आणि 1000 नोट बंद केलेली आहे त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. परंतु ज्या पद्धतीनं या सरकारने धोरण राबवत आहे, आज ग्रामीण भागातमधल्या शेतकऱ्यांना आर्थिक झळ मोठ्या प्रमाणात पोहोचत आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, पतपेढी असेल, सहकारी बँका असेल, या बँकांवरती आज जे निर्बंध या सरकारने लावलेले आहेत, शेतकऱ्यांकडे, शेतमजुरांकडे, सामान्य नागरिकांकडे जे पैसे त्यांनी साचून ठेवलेले आहेत आणि त्या सगळ्यांचे अकाउंट हे या सहकारी बँकात आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकात आणि पतपेढ्यांमध्ये ज्यांचे अकाउंट आहेत त्यांच्याकडे असलेला पैसा त्यांना त्या बँकात जमा करायचा आहे, त्या बँकेतून त्यांना त्यांचे पैसे काढायचे आहेत. परंतु या सरकारने या बँकांवरती जे निर्बंध लावलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे आणि सामान्य नागरिकांचे अतिशय हाल होत आहेत. परवड आज झालेली आहे.